आणि या पुणे दिनमध्ये आपण सोशल मीडियावरती व्हायरल झालेले काही व्हिडिओज पाहणार आहोत. रजनीकांत डोसावालाचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होते आणि या व्हिडिओवरती लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी रजनीकांत डोसावाला बनवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं काय झालं ते पहा. डोसा उडाल्यानंतर ग्राहकानं डोसेवाल्याची चटणी केली नसेल तरच नवल. रस्ता ओलांडताना लहान मुलांचा हात पकडणं किती गरजेचं आहे हे दाखवणारा हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतोय. एक लहानगा वडिलांचा हात सोडून रस्त्यावरती पळत सुटलाय. सुदैवानं कार चालकानं वेळीच कार नियंत्रित केली आणि अपघात टळलाय. अखेर रस्ता ओलांडल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला प्रसाद दिला. सोशल मीडियावरील स्टंटबाजीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, पण सध्या असा एक व्हिडिओ समोर आलाय जो पाहून तुम्हाला देखील धडकी भरेल. भर पावसात एक जण ट्रॉलीमध्ये बसून भरधाव ट्रकला मागे पकडून चाललाय. ट्रक आणि हायवेवरील इतर गाड्यांचा वेग इतका आहे की थोडी जरी चूक झाली तरी या स्टंटबाजाची काय अवस्था होईल याचा विचार न केलेलाच बरा. मांजराचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आलाय. पाळलेली मांजर तशी मस्तीखोरच असते आणि मांजर कधी कुठे केव्हा काय करेल याचा काही नेम नसतो. दरम्यान या व्हिडिओमध्ये मांजर दोऱ्यांसोबत मस्ती करताना दिसते. या दोऱ्यांमध्ये ती अनेकदा अडकते, मात्र लगेच ती बाहेर देखील येते. मात्र शेवटी मांजर अशा पद्धतीनं या दोऱ्यांमध्ये अडकते की तिला बाहेर येणं एका पॉइंटला शक्यच होत नाही. मांजराप्रमाणे कुत्रा सुद्धा मस्तीखोर असतोच आणि या व्हिडिओमध्ये कुत्रा फुग्यासोबत खेळताना दिसतोय. अगदी मनमुरादपणे हा कुत्रा फुग्यासोबत खेळण्याचा आनंद लुटतोय. कोण जातोय, आपण कुठे पाहतोय, कशाचीच फिकर न करता हा कुत्रा बिनधास्तपणे फुग्यासोबत खेळतोय आणि या कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय. देशाच्या सीमांच्या सुरक्षेमध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात सीमा सुरक्षा दल यांचा सहभाग सगळ्यात मोठा असतो. बीएसएफच्या जवानांचं ट्रेनिंग सुद्धा खूप अवघड असतं आणि बीएसएफच्या ताफ्यामध्ये आधुनिक शस्त्रांसह कुत्रे सुद्धा महत्वाची भूमिका बजावतात आणि या कुत्र्यांचं ट्रेनिंग सुद्धा खूप अवघड असतं. अशाच एका कुत्र्याचा उडी मारतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. यामध्ये हा कुत्रा 15 फूट उंच उडी मारतोय. रेल्वे स्टेशन किंवा मोठमोठ्या मॉलमध्ये एस्केलेटरवरनं आपण वर जातो किंवा खाली उतरतो. अनेकदा तुम्ही सुद्धा या एस्केलेटरवरनं चढता उतरताना आनंद घेतला असेल. दरम्यान या व्हिडिओ सुद्धा एक कुत्रा एस्केलेटरवरती मस्ती करताना दिसतोय. कुत्रा एस्केलेटरवरून वर चढतो, पुन्हा पायऱ्यांच्या सहाय्यानं खाली उतरताना दिसतोय आणि या एस्केलेटरचा हा कुत्रा पूर्णपणे उपयोग करून आनंद व्यक्त करताना दिसतोय. जंगलातले सगळेच शिकारी प्राणी हे माणसांसाठी धोकादायक असतातच, कारण ते आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी प्राण्यांचाच नाही तर माणसांचा मनुष्याची देखील शिकार करू शकतात. पण जंगली प्राणीच नाही तर मगरीपासून देखील माणसाला धोका आहे. जसा सिंह जंगलाचा राजा आहे तसंच मगर देखील पाण्यातला राजा आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अशातच या धोकादायक मगरी संबंधी एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय, जो पाहून तुमच्या पोटात गोळा नक्कीच येईल, कारण या व्हिडिओमध्ये डझनभर मगरींमध्ये एक व्यक्ती अडकलेली दिसते. तुम्ही अनेकदा गावामध्ये बिबट्या किंवा वाघ शिरल्याच्या बातम्या ऐकल्या असतील, वाचल्या असतील, पण तुम्ही कधी गावामध्ये सिंह शिरल्याची बातमी ऐकली आहे का? गुजरातमध्ये अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना घडली. अमरेली जिल्ह्यातील राजुला तालुक्यातील भेराई गावातली ही घटना आहे. मंगळवारी मध्यरात्री 8 मादी सिंह गावामध्ये शिरले आणि सगळीकडे त्यांनी फेरफटका मारला. यावेळी गावातील कुत्र्यांचा भुंकण्याचा आणि गायींचा हंबरडा फोडण्याचा आवाज ऐकून गावकरी जागे झाले आणि
त्यांना गावामध्ये सिंह शिरल्याची माहिती मिळाली। एका स्थानिकाने सांगितलं की हे सिंह गेल्या वर्षभरापासून जवळजवळ दररोज रात्री गावामध्ये येतात आणि मंगळवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास अचानक रस्त्यावरती कुत्रे भुंकायला लागले आणि गायींनी सुद्धा ओरडून गावकऱ्यांना जागं केलं। काही तरुण काय घडते ते पाहण्यासाठी गेले असता तेव्हा त्यांना गावामध्ये तब्बल 8 सिंह टोळक्याने फिरताना दिसले। अनेकदा आपण मुक्या प्राण्यांना कुठेतरी अडकताना किंवा अडचणीत असताना पाहतो आणि बरेच जण प्राण्यांना मदत देखील करतात, तर काही लोक असेही असतात की ते मदत न करताच निघून जातात। मात्र या व्हिडिओमध्ये काही तरुण हे कुत्र्याला वाचवताना दिसतात। हा कुत्रा पाण्यात पडलाय। यामध्ये 4 ते 5 तरुणांनी एकमेकांना पकडून साखळी करून पाण्यातून या कुत्र्याला बाहेर काढलं। यानंतर या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली आहे आणि या मुलांचं कौतुक केलंय। असंख्य पक्षी आपल्याला झाडांवरती किंवा निसर्गरम्य वातावरणामध्ये पाहायला मिळतात, मात्र तुमच्या घराला जर पक्ष्यांनी वेढलं तर किंवा तुमच्या परिसरामध्ये पक्षीच पक्षी पाहायला मिळत असतील तर, दरम्यान असाच एक जपानमधला व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये या परिसरात पक्ष्यांचं साम्राज्य असल्याचं दिसतंय। व्हिडिओमध्ये घरावर छतावर जिकडे पाहावं तिकडे फक्त पक्षीच पक्षी दिसत आहेत। तुम्ही अनेकदा डेटिंगला गेला असावा असाल किंवा इतरांना डेट करतानाही बघितलं असेल, मात्र आज आम्ही तुम्हाला जो डेटिंगचा व्हिडिओ दाखवणार आहोत तसा तुम्ही कधी बघितलाच नसेल याची खात्री आहे, कारण या व्हिडिओमध्ये एक जोडपं आहे आणि ते एकमेकांना डेट करत आहे। दरम्यान याच टेबलच्या खाली एक उंदराचं जोडपं सुद्धा डेट करताना दिसत आहे। या व्हिडिओमध्ये उंदरांचं टेबल सुद्धा अगदी छानपैकी सजवण्यात आलंय आणि यात त्यांच्यासाठी खाद्य देखील ठेवण्यात आलंय। दरम्यान उंदरांच्या डेटिंगचा हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतोय। चप्पल किंवा बुटांशिवाय बाहेर निघणं कुणालाही शक्य होत नाही। अनेकदा आपण तर खाली न बघताच विदाउट लेस वाले बूट घालतो। तुम्ही असं जर करत असाल तर सावधान, कारण तुमच्याही बुटामध्ये नाग किंवा साप लपून बसलेला असू शकतो। सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय। यामध्ये एका बुटामध्ये नाग बसलेला दिसतोय आणि दरम्यान सर्पमित्रांच्या मदतीनं या सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यामुळे पायात बूट घालत असताना सावधानता बाळगायला हवी। धनेश म्हणजेच हॉर्नबिलच्या प्यार वाली लव्ह स्टोरीचा एक सुंदर व्हिडिओ व्हायरल झालाय। यामध्ये हा धनेश पक्षी आपल्या मादीला खाद्य देताना दिसतोय। धनेश हे पक्षी भारत, आफ्रिका आणि आग्नेय आशियातील सुमात्रा बेटावरती आणि आशिया खंडामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात। धनेश हा पक्षी मुसेरोटिडा या कुटुंबातला असून या पक्षाच्या जवळजवळ 60 प्रजाती आहेत। धनेश हा पक्षी सर्वभक्षी आहे आणि या पक्षाचा आवडता आहार छोटे प्राणी आणि फळं आहे। त्याचसोबत हे पक्षी बिया, किडे आणि अळ्या या प्रकारचे अन्न देखील खातात। आजकाल फॅशनच्या नावाखाली लोक कशापासूनही काहीही बनवताना पाहायला मिळत आहेत। नवनवीन आणि अतरंगी फॅशन सोशल मीडियावरती चांगली चर्चेत असते। जगभरातील फॅशन दररोज बदलत चालली असून जुनी फॅशन पुन्हा नव्यानं सुद्धा ट्रेंड करत असते। इतकंच नाही तर त्याची किंमत सुद्धा खूप जास्त लावली जाते। अशातच आणखी एका नव्या फॅशनचा व्हिडिओ समोर आलाय आणि याची किंमत पाहून तुम्हाला सुद्धा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। बरं, या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या प्लाझोची किंमत चक्क 60,000 रुपये आहे आणि विशेष म्हणजे हा प्लाझो पोत्यापासून बनवण्यात आलाय। आपण जड सामान भरण्यासाठी किंवा किराणा भरण्यासाठी ज्या पोत्याचा वापर करतो त्या पोत्याचा चक्क प्लाझो सुद्धा बनू शकतो असा कोणी विचार देखील केला नसेल आणि हा प्लाझो सध्या चर्चेचा विषय ठरतोय। झाडांच्या पानावरती साकारलेल्या वेगवेगळ्या कलाकृती आपण पाहतो। अनेक जण झाडांच्या पानावरती कलाकृती करताना दिसतात आणि असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। यामध्ये एक व्यक्ती पानावरती सकारात्मक थॉट्स लिहिते, यानंतर एका पांढऱ्या दोऱ्याच्या सहाय्याने पानावरती ती बघितले असतील। असा हा व्हिडिओ तुम्ही मात्र कदाचितच बघितला असेल, कारण 12 चाकांवरती चालणारा हा ट्रक बहादर
दहा चाकांवरती चालवताना दिसतोय. ट्रकचे पुढचे दोन चाक गायब आहेत, मात्र तरी देखील हा ट्रक चालक हा ट्रक चालवतोय. ट्रक वरून लक्षात येत आहे की या ट्रकचा अपघात झाला असावा आणि अपघातानंतर ट्रकच्या दोन चाकांचा चक्काचूर झालाय, पुढचे दोन चाक गायब आहेत, तरी देखील हा चालक या ट्रकला बिनधास्तपणे चालवताना दिसतोय. आनंदाच्या भरात तुम्ही शर्ट काढून रस्त्यावरती नाचायला लागलात आणि तुमचा शर्टच गायब झाला, तर असंच काहीसं व्हिडिओमध्ये घडलंय. एक मुलगा रस्त्यावरती शर्ट काढून हवेमध्ये फेकतो आणि त्याचा शर्टच गायब होतो. त्याचं झालं असं की मुलानं शर्ट फेकल्यानंतर मागून येणारा दुचाकीस्वर त्याचा शर्ट घेऊन गायब होतो. दरम्यान हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. कपडे जुने झाल्यानंतर एकतर आपण ते फेकून देतो किंवा मग त्याचा उपयोग घर पुसण्यासाठी करतो. तसंच कपड्यावरती लावण्यात येणाऱ्या चेन किंवा बटन याचा देखील आपण नीट उपयोग करत नाही. दरम्यान याच कपड्यांच्या चेन आणि बटनांपासून एका व्यक्तीनं सुंदर पोर्ट्रेट साकारलंय. शेकडो चेन आणि बटनांचा उपयोग करून हे पोर्ट्रेट साकारण्यात आलंय. या व्हायरल व्हिडिओ सोबतच वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची आणि लगेच परत येतोय. पाहत रहा न्यूज एडी लोकमत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी लातूरच्या जिल्हा परिषद कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला होता. 3 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपावरती जाण्याचा इशारा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिला. बीड जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत चौकशी करून दोषींवरती कारवाई करा या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती जलधडक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले. भिवंडीमध्ये काल्हेरमधील नोबेल इंग्लिश हायस्कूलमध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट रोखल्यामुळे मनसेनं शाळेमध्ये रात्रभर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनात पालक आणि विद्यार्थी सहभागी झाले. मुंबईतील रखडलेल्या 517 झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्यासाठी अखेर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं ठोस पावलं उचलली आहेत. 90 खासगी विकासकांची यादी तयार करण्यात आली असून प्राधिकरणानं याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवलाय. उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांच्या संख्येमध्ये महाराष्ट्र देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारा प्रकाशित अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. आता अवयव प्रत्यारोपण करणं आणखी सुलभ बनलंय. वन नेशन वन पॉलिसी देशामध्ये लागू झाली असून गरजू व्यक्ती कोणत्याही राज्यामध्ये रजिस्ट्रेशन करून अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करू शकणार आहे. पालघर जिल्ह्यामध्ये महावितरणच्या सुमारे 2 लाख वीज ग्राहकांनी तब्बल 79,42,00,000 रुपयांची वीज देयकांची रक्कम थकवली आहे आणि थकबाकीमुळे महावितरण पुढे मोठं आव्हान आहे. शहापूर तालुक्यातील डोलखाम इथे असलेल्या तलावातून लघु पाटबंधारे विभागामार्फत बांधनपाडा साखुर्ली आणि डोलखामसह परिसरातील गावांना शेतीसाठी 1,00,000 रुपये खर्च करून योजना राबवण्यात आली, मात्र निकृष्ट कामामुळे 1,000 लिटर पाणी वाया जात आहे. नवी मुंबईतील आमदार गणेश नाईकांच्या ऐरोली मतदारसंघाच्या पायाभूत सुविधा आणि इतर नागरी सुविधांसाठी राज्य सरकारकडून 10 कोटींची निधी मंजुरी झालेली आहे. लवकरच मतदारसंघातील विकास कामांना सुरुवात होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही करवाढ नसलेला 2023-24 मूळ अर्थसंकल्पीय अंदाज आज पालिका आयुक्त आणि प्रशासक राजेश नार्वेकर सादर करणार आहेत आणि या अर्थसंकल्पात अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यावरती तसंच शहरासाठी पायाभूत सुविधा पुरवणारे नवे प्रकल्प या अर्थसंकल्पात मांडले जाणार आहेत. पुणे महानगरपालिका प्रशासनानं 2022-23 या आर्थिक वर्षासाठी मिळकत करात 11% करवाढीचा प्रस्ताव ठेवलाय, मात्र महानगरपालिकेवरती प्रशासक असल्यानं आणि लोकनियुक्त समिती कार्यरत नसल्यामुळे मिळकत करात वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईतील 1.3% नागरिकांनी लसीचा केवळ 1 डोस घेतलाय. याचा एका संस्थेनं सर्वे केला असता मुंबईतील 99.90% लोकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज आढळून आल्या. राज्यातल्या सत्ता संघर्षावरती सकाळी 10:30 सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे. हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार का याचा निर्णय आज होणार.
आजपासून 3 दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येत आहेत. नितीन गडकरींच्या संकल्पनेतून नागपूरच्या फुटाळा तलावावरती साकारलेला म्युझिकल फाउंटन आणि लाईट शो ते पाहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत. राज्य प्राथमिक शिक्षकांच्या वार्षिक अधिवेशन आणि शिक्षण परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह महत्वाचे मंत्री रत्नागिरीत दाखल झालेत. चिंचवड निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी आम्ही केली होती, मात्र महाविकास आघाडीनं ती मागणी अमान्य केली आहे. त्यामुळे 26 फेब्रुवारीला 440 व्होल्टचा करंट महाविकास आघाडीला बसला पाहिजे. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि पुन्हा एकदा पाहूया सोशल मीडियात व्हायरल झालेले आणखी काही मजेदार व्हिडिओ. चहा प्यायला कुणाला आवडत नाही. भारतामध्ये तर सर्वच चहाप्रेमी आहेत आणि चहा नाही मिळाला तर डोकं भणभणायला लागतं. कधी सकाळी उठल्यावरती ऑफिसमध्ये गेल्यावरती चहा हा लागतोच. दरम्यान असाच एक चहा बनवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ही व्यक्ती अनोख्या पद्धतीनं चहा बनवताना दिसते. आणि रोजच्या रोज सोशल मीडियावरती व्हायरल झालेले असे बरेचसे व्हिडिओ या बुलेटिनच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत असतो. तुर्तास या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. कार्यक्रमांना उपस्थित राहतील. खासदार नवनीत राणांच्या वडिलांना दिलासा मिळणार का हे आज ठरणार आहे. मुंबई सत्र न्यायालय आज निकाल देणार आहे. त्यानंतर राणांच्या वडिलांना दिलासा मिळणार की त्यांना फरार घोषित करणार हे आज ठरवलं जाईल. तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी वसई कोर्टानं 524 पानांची चार्जशीट दाखल केली. या चार्जशीटवरती 23 फेब्रुवारी नंतर सुनावणी घेतली जाणार आहे. दरम्यान याच प्रकरणी आरोपी शिजान खानच्या जामीन अर्जाच्या याचिकेवरती आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होईल. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील गोबडी गावचे शेतकरी सखाराम अंभोरे यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट असून पुढील तपास रिसोड पोलीस करत आहेत. महाशिवरात्रीनिमित्तानं त्र्यंबकेश्वरमधील ज्योतिर्लिंग मंदिर पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुलं असेल. गर्दीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गर्भगृह दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. भीमाशंकर येथे महाशिवरात्री निमित्तानं पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. येणाऱ्या भाविकांसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यंदा गणेशोत्सवातील 3 दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ध्वनी क्षेपकाचा वापर करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आणि वर्षभरातील 15 दिवस सकाळी 6 वाजल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ध्वनी क्षेपकाचा वापर करण्यास परवानगी दिली झाली. एसटी महामंडळाला 360 कोटींची रक्कम देण्याची हमी राज्य सरकारनं दिली होती, मात्र एसटी कर्मचाऱ्यांचं जानेवारी महिन्याचं वेतन देण्यासाठी राज्य सरकारनं केवळ 223 कोटी रुपये दिलेत. अशातच पूर्ण रक्कम न देण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पीएफ आणि ग्रॅज्युटीची रक्कम कापली जाणार नाही. रात्री आणि पहाटे हुडहुडी भरवणारी थंडी आणि दिवसा आग उकणाऱ्या सूर्यामुळे होणारी काहिली अशा विचित्र विषम हवामानाला सध्या अवघ्या महाराष्ट्राला तोंड द्यावं लागतंय. जळगावमध्ये सुद्धा सर्वाधिक तफावत तापमानामध्ये दिसून येते, तर नाशिक पुणे मुंबई या शहरात सुद्धा तापमानातील लक्षणीय चढ उतार नागरिकांना हैराण करत आहेत. मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये हापूसची विक्रमी इनकमिंग होते आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये दररोज 450 पेट्यांच्या आसपास आवक होऊ लागली. या विक्रमी इनकमिंगमुळे आंबा बागायतदार आणि विक्रेते तसंच ग्राहकांनी सुद्धा समाधान व्यक्त केलंय. देशातील कापूस उत्पादन घटल्याचं स्पष्ट झाल्यानंतर दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते. बहुतेक बाजारांमधील किमान दर 7000 रुपयांवरती पोहोचलेत आणि ही दरवाढ पुढचे काही दिवस कायम राहील असा अंदाज आहे. उजनी धरण यंदाच्या हंगामात पूर्ण क्षमतेनं सुमारे 111% भरलं आणि त्यानंतर सोलापूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी नदी आणि शेतीसाठी कॅनॉल बोगद्याद्वारे पाणी सोडल्यानं उजनी जलाशयाचं हे पाणी मोठ्या झपाट्यानं कमी झालंय. सध्या धरण 74% येऊन ठेपलंय. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी लातूरच्या जिल्हा परिषद कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला होता. 3 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपावरती जाण्याचा इशारा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिला.
बीड जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत चौकशी करून दोषींवरती कारवाई करा या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती जलधडक मोर्चा काढण्यात आला। यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले। भिवंडीमध्ये कालहेरमधील नोबेल इंग्लिश हायस्कूलमध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट रोखल्यामुळे मनसेने शाळेमध्ये रात्रभर ठिय्या आंदोलन केले। या आंदोलनात पालक आणि विद्यार्थी सहभागी झाले। मुंबईतील रखडलेल्या 517 झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्यासाठी अखेर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने ठोस पावलं उचलली आहेत। 90 खासगी विकासकांची यादी तयार करण्यात आली असून प्राधिकरणाने याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवलाय। उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांच्या संख्येमध्ये महाराष्ट्र देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आहे। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारा प्रकाशित अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे। आता अवयव प्रत्यारोपण करणं आणखी सुलभ बनलंय। वन नेशन वन पॉलिसी देशामध्ये लागू झाली असून गरजू व्यक्ती कोणत्याही राज्यामध्ये रजिस्ट्रेशन करून अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करू शकणार आहे। पालघर जिल्ह्यामध्ये महावितरणच्या सुमारे 2 लाख वीज ग्राहकांनी तब्बल 79,42,00,000 रुपयांची वीज देयकांची रक्कम थकवली आहे आणि थकबाकीमुळे महावितरण पुढे मोठं आव्हान आहे।